धन्यवाद मंडळी सुस्वागत जरा पपोच चाटचे लेवल द्या रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज शिवजयंतीच्या निमित्ताने नवतरुण उत्कर्ष मंडळ कासारणे राजा शिवछत्रपती कृष्ण कासारणे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि बायबल भजनी श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी आमने सामने डबलवाली भजनांचा जंगी सामना आयोजित करून आभा दोन गोवाला मी स्वतः संदीप लोके गावबद्दल लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्यांचं आता सुस्वर सुरुवातीचं भजन ज्यांनी सादर केलं ते सन्माननीय आमचे परम मित्र गोवा गुंटूर सावंत गाव वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन गोवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी या येथील राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळ कासारणे व सर्व पदाधिकारी सल्लागार सभासद व ग्रामस्थ यांच्या वतीने उपलब्ध झाली त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांना धन्यवाद देतो शिवजयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो डबलवाली म्हटल्यावर नामवंत भजनी गोवा पखवाजवादक नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित असतात त्यामध्ये सन्माननीय आमचे परममित्र सुदर्शन खोपे साहेब त्याचप्रमाणे आमचे परममित्र बुवा मंगेशजी खाडिये त्याचप्रमाणे आमचे परममित्र बुवा शशिकांत राणे बुवा त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि आमच्या बुवांचे सुपुत्र सन्माननीय विवेक परब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे उत्कृष्ट तत्ववादक आमचे मित्र सन्माननीय सचिन मेसरी त्याचप्रमाणे आमच्या देवगड तालुक्याची शाल भजन सम्राट किंवा विजय मार्के या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे कुणकवरून आमची मित्रमंडळी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आपल्या सिंधुदुर्गाची शान नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान कोकण रत्न व प्रकाश पारकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई साहेब या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन भुवांचं ग्रामदैवत आई सातेरी देवीच्या चरणाला नमस्कार करून या ठिकाणचं ग्रामदैवत आई भारता देवीला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या ग्रामदैवत सर्वांच्या आई वडिलांना नमस्कार करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचं आराध्य दैवत जगन्नाथाच्या भजनी श्रोत्यांच्या साथीनं या आमने सामनेच्या सत्याग्रहाला सुरुवात करतो धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम हॅलो जरा शार्प करा माईक हॅलो हॅलो अजून शार्प करा हॅलो हॅलो उत्कृष्ट साऊंड सिस्टीम या कार्यक्रमासाठी लाभले एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया गर्दी कमी आहे कारण लोकी बुवा गुंडू बुवा म्हटल्यावर गर्दीचा उच्चांक गाठलेला आहे पण प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे पण आपण जे आहात ते सगळे गर्दी आहात मनापासून धन्यवाद देतो आ
पूर्ण वैराग्य जाते सुखा सारी थे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परी ज्ञान योगीश्वराते वशिष्ठा परी ज्ञान योगीश्वराते कवि वाल्मीका सारी घा मान्य ऐसा कवि वाल्मीका सारी घा मान्य ऐसा कवि वाल्मीका नमस्कार नमस्कार धन्यवाद मंडळी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आज आपल्या सर्वांच्या लाडक्या राजाची जयंती आहे आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो नामवंत भजन सम्राट भजनीबुवा
आमच्या सोबत आज बसलेले आहेत, आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर भजनी श्रोतेजन सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहात. गुंडू सावंत म्हटल्यावर काय ते रोजचं झालेलं आहे सगळं. त्यांनी टोमणी बरीच काय ना काय मारली आहेत मला. मेन मुद्द्याकडेच त्यांच्या मी येतो, कारण हल्ली काय झालं, एक 15-20 दिवसामध्ये तुम्हाला माहिती नसेल तर त्यांची बारी उठत नाही आहे माझ्याबरोबर, हे खरं सांगतोय. म्हणून त्यांनी हल्ली एक दोन वेळा प्रयत्न करतायत ते की लोके बुवाला टार्गेट करायचं, बाकीचे दमले. काय सांगताय बुवा, स्वतःवर खूप अति आत्मविश्वास आहे त्यांचा, म्हणजे आवाजावर. मंडळींनी माझ्या 20-22 वर्षाच्या कारकिर्दीत त्या परमेश्वराला आणि मायबाप भजनी श्रोत्यांना साक्ष देऊन सांगतोय, मी कधी आवाजावर कधी गर्व केला नाही. आणि आवाज म्हणजे आपला हा बुवा, हा आवाज संदीप लोकेचा नाहीच आहे मुळात. हा आवाज कधीही तो परमेश्वर काढून घेऊ शकतो. जोपर्यंत परमेश्वराला वाटतंय की लोके बुवांच्या कंठामध्ये हा आवाज शोभून दिसतोय, तोपर्यंतच तो आवाज आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे अति आत्मविश्वास कोणाक झालो हा. 4 वर्षाच्या पूर्वी गुंडू सावंत जे काय प्रबोधन करायचे ते काय होते बरळत, ते फक्त युट्यूब नसल्यामुळे लोकांसमोर आलं नाही. आता या 4 वर्षात फक्त अध्यात्म खोटा नोटा सांगून पण तर रेटून सांगायचा. आणि एक अति आत्मविश्वास या गोष्टीचा आहे बुवा, की माझ्यासारखा अध्यात्म सांगणारा बुवा सध्याच्या घडीला कोण नाही. पण मी माझं वैयक्तिक मत सांगतो, तुमचं काही असू देत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कदम बुवांच्या नंतर जर भजनामध्ये बतावणीचे जर बादशाह असतील तर ते एकमेव म्हणजे प्रकाश पारकर बुवा, हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. आणि प्रकाश पारकर बुवांचा थोडा थोडा ऐकान आता कोण ना कोण बघतोच आपल्यावर धडे घेऊ. ह्या झोंबतला प्रकाश पारकर बुवांचा थोडासा मोठेपण केला म्हणजे ह्याच्या पोटात पिटके उठतले, मला माहिती आहे ना. तसं तो बघून नाही घेत त्यांना, कारण हे कलय रडवलेली आधी. नंबर 2 मुद्दा, हा साऊंड वाल्यांचा सांगतात बुवा की माझा आवाज कमी आहे, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित माझा आवाज लावा. असं काय नाही बुवा, आवाज कमी जरी असला, लहान जरी असला आणि त्याला गोडवा असला तर कोण नाव ठेवत नाही बुवा. तुमच्या आवाजाला कुठलाच बुवा आतापर्यंत बोललेला नाही, लक्षात घ्या. उगाच तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. कोण बोलला कुठला बुवा, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या आवाजाला बोलण्याची हिंमत कोणाची होणार आहे. हा मी कशा काय, मग मी प्रवक्ता समजा तुमचा पाहिजे तर. त्यानंतर हा नाकातून म्हणता ह्याच्या रक्ता येत होती, रक्ता मी असं उचललंय कधी रे. छत्रपती आई समोर असत, नाकातून रक्ता आणलं सुरुवातीक तू माझ्या आणि मग पाठसून सपोर्ट करतस. ताडपत्रे उचलून काय काय जण दमले, अजून सांगतोच नुसते भजनाच्या माध्यमातून आम्ही ताडपत्रे उचलून गेलो, ताडपत्रे उचलून गेलो. जसं काय यांच्या घराकडे जाऊन आम्हीच त्यांना बोलून हाडलेले हो, ह्याच्यामुळेच मी गोत्या दिलं. हा साथ दिली या व्यक्तीने. ही बघा शशी राणे बुवा, आमचे खाडिये बुवा, आमचे भोपे साहेब हे जे स्टेजवरती आहेत ना, यांनी साथ दिली. आमचे बाबू मांजरेकर बुवा, काहीतरी सांगा, तू नाही सपोर्ट केलंस माका, तू फक्त बघित होतस कसो लोको धगावता तो. तुझाच माका बोलाक लागलो नको, छत्रपतीचो आज दिवस हा, मराठी माणसाचो आवडतो दिवस हा, तुका नाही सो करून माका येळ लागा, तू नाही लक्षात ठेव. आणि काल मी दापोलीला होतो, झक मारून गेल जायचं नाही आपल्या प्रवास परवडत नाही तर. हा मी इथे 2-3 वेळा आलो आहे, म्हणजे आम्ही कधी आलोच नाही इकडे, कासारडं बघितले ना, आज पहिल्या प्रथमच आलो आम्ही, म्हणजे सांगूचा आम्ही इथे 2-3 वेळा येऊन गेलो. माका कासारडा माहिती नाही, मी लिंगाळावरसून विचारित येतोय, कासारडा खोय त्याच्यात एकटाच गेलो माझो. मोठेपणा काहीतरी शिस्त ठेव ना. आता काय लिहतल, आता राम असो होतो सीता तशी होती, आणि काय सांगतल. आणि हल्ली खायचो नवीन काढल्याला घटोत्कच, ते काय या तुझा अध्यात्म, तू बोल तुला हिंमत असत तेवढी. आणि काय चिडखोर, हा महत्वाचा मुद्दा आहे. मला कधी चिडखोर म्हटलं, पण तुम्ही एक दिवस फक्त कालचा गेला,
परवाची बारी जर कुणाकडे असेल तर जरा बघा यूट्यूबच्या माध्यमातून चिडखोरपणा कोणी केलाय तो। अरगरबा खुर्चीवरती नाही, तुम्ही आम्हाला स्टेजवरती पाहिजे होता, कारण तुमच्या समोर ह्याची जी साला काढून आनंद मिळतो तो कधी नाही हो। मधीच होती ना असं हो, चालेल ना तिकडे खूप उपकार आहेत हो पारकरबुवांचे। सिंधुदुर्गातल्या म्हणजे सगळ्या भजनी बुवांवर तुमचे उपकार आहेत, कारण तुम्ही जर जलमाला बुवा आला नसताना तर आमका डबल बारी क्षेत्रात कुणी विचारलं नसता। ह्या मी मनापासून सांगते बुवा, म्हणजे हयच तुमच्या समोर मोठे पाल करणारो मी ना, ह्यो आता सांगतलो काहीतरी मी बोटात धरून त्यांच्या फिरत होते पण बॉट पण मोडीत करी तरी असो ह्यो हा। ए गुंड्या ए बोल, येऊन काय घेतलं? ठीक आहे नोटेशन घेतोय, बोलणं 100% होणार असं बोलायचं लागतं मांजरेकर बुवा, काय आमचं पण आईला जाऊ समोर तो कसं करता तो बघा, तुम्ही काय म्हणताला देवगडतोच ना बाळा गुटाळू ना लोणी दाड साग टाकते नाही साग होते धोडेमध्ये ते काय येत नाही तरी बोलतो लो बघा आता किती तो। हा मी 13 मात्रा घेतो, अरे 13 अलीकडे नाही पलीकडे नाही तुझ्याकडे काय घेतो लालगी, 12 घे 14 घे 500 देतल 12 14 घे 13 याकच नको 500 देतले हय समोर सगळ्यांच्या समोर। सरड्याची उडी किती आहे ती माका माहिती आहे ना, चला 58 मात्राचं नोटेशन घेतोय, किती 58 मोजा तुम्ही म्हणशे एका ह्याच्यात परत तसला काय नाही सगळा मिक्स करून म्हणतल तुझा विषय नाही रे गुंड्या चंड्या मुंड्या तुझा काय हे किडायचं नाय। ऑर्केस्ट्रा करायचं नाही म्हणून सांगतोय तुम्हाला, अरे ऑर्केस्ट्रा नाही बुवा, काळजावर भिडणारी गाणी सादर करतो मी लोकांच्या मनामनातली। Hey, 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 hey
Come on.